नमस्कार ताईनो ताईनो दादांना अत्यंत महत्वाची अपडेट. लाडकी बहीण योजने संदर्भात एक कृपा आहे, तुम्हाला मिळालं असेल तर काळजी करायची गरज. 25 तारखेला नाही मिळाले, 26 ला नाही मिळाले, 27 ला नाही, 28 ला बघा. 25 तारखेला महिन्याला पैसे मिळाले, 26 ला मिळाले, 27 ला मिळाले, 28 ला सुद्धा तुम्हाला मिळाले. तिसरा हप्ता मिळाला आहे, काळजी अजिबात करायचं. तुमच्यासाठी अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीयेत त्या महिलेला 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तिसरा हप्ता किती रुपये? 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन गेले. आता स्त्रुटी बाबीचा परिणाम असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आले नाहीत. काही महिलेला 1 रुपया सुद्धा आला नाहीये, काही महिलेला 3,000 मिळाले होते ऑलरेडी, त्यांना 1,500 रुपये मिळाले नाहीये, आणि काही महिला फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळाले, ज्यांना 4,500 मिळायचे होते. आज 28 तारीख आहे, ते जर पाहिले तुम्ही तरी वरती बघा, 28/9/2024 या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले, म्हणजे आज 1,500 रुपये. म्हणजे अनेक महिला आहेत त्या महिलेच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. मग तुम्हाला नेमके पैसे कशामुळे मिळाले ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि नसतील मिळाले तर गुड न्यूज आहे, कारण तुम्हाला आता 6,000 रुपये मिळाले. कुठले 6,000 मिळाले ते पण पाहूया. पाण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका, हे आत्ता पैसे तुमच्या 6 वाजता जमा झालेले सगळ्यांचे. ठीक आहे, तर बघा, पहिली गोष्ट महत्वाची, तुम्हाला 4,500 मिळाले नाहीये. ज्या ज्या महिलांना 4,500 मिळाले नाहीत त्यांनी फॉर्म जो आहे तो कुठल्या डेटला भरला होता, अत्यंत महत्वाचं. तुम्ही फॉर्म भरलाय तो कधी भरलाय? जुलै मध्ये भरलाय, ऑगस्ट मध्ये भरलाय, सप्टेंबर मध्ये? कधी भरलाय? ठीक आहे, सप्टेंबर मध्ये भरलेल्या महिलांना तो फक्त 1,500 रुपये, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांनाच त्या ठिकाणी किती? 4,500 जमा होणार आहे. ते पण ज्या महिलांना 3,000 मिळणार नाही त्याच महिलेसाठी. त्याच्यामुळे तुम्ही सगळे जणांनी पटकन एकदा लाईक करा, एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. आता महत्वाचं, तुम्हाला अप्रूव्हचा SMS जो आलाय, मेसेज आलाय तुम्हाला, टेक्स्ट मेसेज, की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय. तर तुमचा अप्रूव्ह झाल्याचा जो मेसेज आलेला आहे तो नेमकं तुम्हाला कधी आलाय, की केव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय असा मेसेज आलेला आहे ते पण एकदा चेक करून घ्या. की तुम्हाला जो मेसेज आलेला आहे अप्रूव्हचा तो कधी आलेला आहे ते पण अत्यंत महत्वाचे. तुम्ही जो अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे, हा ठीक आहे, आता अप्रूव्हचा मेसेज सुद्धा झालाय तुम्हाला, हरकत नाही, 1 सेकंद वेट करा. आता अप्रूव्हचा मेसेज सुद्धा आलाय तुम्हाला, जुलै मध्ये आलाय, ऑगस्ट मध्ये आलाय. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तुम्ही नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरलाय की वेबसाईट फॉर्म भरलाय? कारण जे पैशामध्ये स्क्रुटिनीमुळे थोडासा बाबीमुळे परिणाम झालाय तो फक्त आणि फक्त अशामुळे पाहतो, नारी शक्ती दूत ऍप महिलांना आलाय. वेबसाईटवरून ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना सहसा तो आलेला नाहीये. त्याच्यानंतर तुमचं DBT तुम्ही कधी केलेला आहे? बघा, DBT कधी झालंय तुमचं, कधी केलं तुम्ही? फॉर्म भरलाय त्याच्यानंतर DBT केलंय, बँकेमध्ये चक्र मारले वारंवार, ते बँकवाले ऍक्टिव्ह होतच नाही, आधार लिंक होतच नाही तुमचं. अनेक महिला आहेत ज्या महिलांना 1,90,00,000 महिलांना पैसे जमा केले, त्यातल्या 20 ते 22 लाख महिला आहेत त्यांचं DBT ऍक्टिव्हच नाही. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले की तुम्ही त्यांचं ते करून घ्या लवकरात लवकर, तर या महिलेला आम्ही पैसे पाठवले पण त्यांना मिळाले नाहीत. काही महिलेला पैसे पाठवले बँकेने कट करून घेतले, असं सुद्धा तुमच्या बाबतीत झालेलं आहे. त्याच्या संदर्भात तुमचा जिल्हा कुठला आहे, त्या स्क्रुटी नियमामुळे तुम्हाला जे पैसे पाठवले जातात जिल्ह्यानुसार पाठवलेले आहे शक्यतो, कारण काही जिल्ह्याचे पैसे आले, काही जिल्ह्याला पैसे मिळाले नाही. आता जर तुम्ही 25 तारखेला पाहिलं, 26, 27 आणि 28 तारखे आजपर्यंत जर पाहिलं असेल तर असं वाटत होतं की सर सगळं सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना पैसे पाठवले, परंतु हे पैसे तुमचे जिल्ह्यावाईज पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे काही महिलेला आलेत, काही महिलेला आले नाहीत. काही महिलेला पहिल्या हप्त्यात 3,000 मिळाले होते, दुसऱ्या हप्त्यात 3,000 मिळाले होते, परंतु आता त्या महिलेला 1,500 मिळाले नाही. आणि ज्या महिलेचा फॉर्म जुलै मध्ये अप्रूव्ह झाला होता, ज्या महिलेचा फॉर्म ऑगस्ट मध्ये अप्रूव्ह झाला होता, त्या महिलेला सुद्धा 1 रुपया खात्यात जमा झाला नाही. त्याचं नेमकं कारण काय? त्याच्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला 4,500 नाही तर पुढच्या महिन्याचा सुद्धा 1 हप्ता जमा होऊन तुम्हाला 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, त्याची आता अपडेट आहे. त्याचबरोबर रायगड इथं उद्याच्या 29 तारीख आहे, त्याची घोषणा होणार आहे. रायगड इथे मोठा कार्यक्रम असणार आहे, जसा पहिला तुमचा पुण्याला झाला, दुसरा नागपूरला झाला, तसा तिसरा तुमचा रायगड या ठिकाणी सुद्धा होणार आहे. तुमचा जिल्हा कुठला आहे त्याची सुद्धा कमेंट करा. त्याच्याबरोबर ज्या महिलांना 1,500 रुपये येणं अपेक्षित होतं, म्हणजे 3,000 मिळाले आहे पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आता 1,500 रुपये येणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर ज्या महिलेने सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय, परंतु तुमचा फॉर्म त्या सप्टेंबरच्या 1 तारखेपासून ते सप्टेंबरच्या 24 तारखेपर्यंत जर अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करणार, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला बघा, पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 मिळाले होते का? मिळाले असेल तर कधी मिळाले त्याची तारखी सुद्धा कमेंट करा. ठीक आहे, त्याच्याचबरोबर तुम्हाला कोणत्या तारखेला त्या ठिकाणी पैसे मिळाले ते मग 14, 15, 16, 17 ऑगस्ट पर्यंत मिळाले होते का? 29, 30, 31 ऑगस्टला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्याच्याचबरोबर तुम्हाला पैसे 3,000 मिळाले होते. ठीक आहे, आता तुमचं त्या ठिकाणी काही महिलांचं
आधार लिंक आहे हे ऍक्टिव्ह होतं, आता इनऍक्टिव्ह दाखवतोय. त्यासाठी तुम्हाला केवायसी पुन्हा करायची, ज्या अनेक महिला आहेत त्या महिलांसाठी एकदा चेक करून घ्या आधार लिंक ऍक्टिव्ह आहे का, पुन्हा एकदा आधार सीडिंग आहे का चेक करा, कारण याच्यामुळे अनेक महिलांना परिणाम झालाय आणि पैसे जमा झाले नाही. त्याच्यामुळे सरकारने काल स्पष्ट आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांना की आम्ही 1,90,00,000 महिलांना पैसे जमा केलेत आणि आज 15,00,000 महिलांना जमा केले, म्हणजे साधारणतः 2,05,00,000 महिलांपर्यंत जमा केले. आणि यातल्या 20 ते 22 लाख अशा महिला आहेत की ज्यांचं अजून डीबीटी ऍक्टिव्ह नाही झालेलं. मग जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी मदत करा आणि सर्व ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या, तुमचं सुद्धा आधार सीडिंग आहे का चेक करून घ्या. त्याच्याबरोबर अनेक महिला आहेत, अजूनही खूप लाखो महिला आहेत ज्या महिलांचे अकाउंट जॉईंट अकाउंट आहेत, नवऱ्याचं नावचं, बायकोचं नावचं, मुलाच्या नावचं, मुलींच्या नावचं, मुलाच्या नावचं, आईच्या नावचं. या अकाउंटमुळे काय झालंय, तुमच्या खात्यामध्ये पैसे चालले नाही. त्याच्यामुळे तुम्ही चेक करा. तुम्हाला वारंवार मी सांगतोय की जॉईंट अकाउंट लावू नका, जॉईंट अकाउंट लावल्यामुळे परिणाम झालाय. त्याच्याबरोबर एखादी बँक आहे, बँकवाले तुम्हाला त्या ठिकाणी आधार सीडिंग घ्यायला वारंवार चक्र मारायला लावतात, तर तुम्ही त्या ठिकाणी एकच काम करायचं, पोस्टाचं खातं खोलायचं. एका दिवसामध्ये आधार सीडिंग होतंय आणि राहिल्या जे 30-31 तारखे आहेत त्या महिन्यात त्याच्यात जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. हे 4,500 रुपये प्लस मध्ये पुढचे 1,500 ते 6,000 रुपये. त्याच्याच बरोबर काही महिलांना 4,500 येणं अपेक्षित होतं, त्यांना सुद्धा फक्त 1,500 आले. त्यांनी काळजी करू नका, काही टेक्निकल बाबीमुळे तुम्हाला तसा परिणाम झाला, तुम्हाला सुद्धा जे पैसे राहिले ते सुद्धा यांच्यासोबत येऊन जातील. तर ह्या महत्वाच्या बाबी आहेत. त्याच्याबरोबर जर पाहिलं असेल तुम्ही तर 60 लाख महिला अजून आहे. किती बाबांनो, ताईनो, दादानो, 60 लाख अशा महिला आहेत ज्या महिलांना अजून पैसे जमा झाले. किती? 60 लाख महिला आहेत. या 60 लाख महिलांना पैसे मिळाले नाही. बघा, पैसे मिळाले का त्यांना? अजिबात मिळाले नाही. त्याच्यामध्ये मग तुमचा नंबर असेल. 60 लाख म्हणजे खूप मोठा आकडा आहे ताईनो दादानो. त्याच्यामुळे पैसे मिळाले काळजी करू नका. उद्या त्याला रायगड इथं जे काही महत्वाचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्हाला डिटेल संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याच्याच बरोबर तुमची जी तारीख आहे फॉर्म भरायची, तारीख सुद्धा वाढणार आहे. 30 सप्टेंबर आहे, जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत ती जी तारीख आहे ती कंटिन्यू वाढणार आहे. त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तुम्ही अनेक जण सबस्क्राईब करत नाही चॅनल आपलं, सबस्क्राईब करा, शेअर करत नाही, शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा दादानो. करून त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्यांची. बघा आजची त्यांनी विचार जर केला तर आजची तारीख आहे. बघा पेन थोडा चेंज करतोय. आजची तारीख किती तारीख बाबांनो? आज तर बघून घ्या एक सेकंद इथं. 1,500 रुपये हॅज बिन क्रेडिटेड युअर अकाउंट. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कधीचे बाबांनो? 28/9/2024 आणि 6:30 वाजता 6:30 मिनिटाला हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले, म्हणजे 6 वाजेपर्यंत आज पैसे पाठवले. ठीक आहे, तुम्हाला आले नसेल, कुठलं कारण असेल त्या कारणामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले, अजिबात काळजी करायची गरज नाही. पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहेत, फक्त तुम्हाला वेट करायचे. आपलं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब करून सबस्क्राईब करायचं, त्याची जी बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉन सुद्धा तुम्हाला सगळ्यांना प्रेस करायची. जर पाहिलं असेल तुम्ही इथं तर बघा हा जो स्क्रीनशॉट आहे आपला 4,525 तारखेचा, हा सुद्धा 4,526 तारखेचा आहे, 25 तारखेचा आहे. या ठिकाणी 1,500 रुपये हा 26 तारखेचा स्क्रीनशॉट आहे, हा पण 26 तारखेचा, 27 तारखेचा आहे आणि त्याच्यानंतर हा 28 तारखेचा. म्हणजे 25, 26, 27, 28 या 4 दिवसात तुमच्या खात्यात पैसे आले. काळजी करू नका, 1 रुपये जर आले असेल अजिबात काळजी करायची गरज नाही. तुम्हाला गुड न्यूज आहे की अजून पुढचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, अत्यंत महत्वाचे. त्याच्यामुळे काळजी अजिबात कोणी करायची नाही. लेक्चर आवडल्यात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्यांनी लाईक करून द्या, पटकन दिशे लाईक करा आणि सगळ्यांची सगळ्यांनी शेअर करून द्या. अत्यंत महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत दिलेले आहे. ओके, चला थांबतो.